मित्रांनो, काँक्रीटचा उपयोग हा इमारती, धरणे, पूल तसेच इतर महत्त्वाच्या अभियांत्रिकी कामांसाठी होतो, ज्या ठिकाणी ताकद व टिकाऊपणा हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. तर आज आपण पाहणार आहोत काँक्रीटबद्दलची माहिती. काँक्रीट म्हणजे काय? तर काँक्रीट म्हणजे सिमेंट, वाळू व खडी यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणाला काँक्रीट असे म्हणतात. आणि काँक्रीटचे देखील प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे. टाइप्स ऑफ काँक्रीट. एक, बिल्डिंग मटेरियलनुसार पडणारे प्रकार. ए, सिमेंट काँक्रीट आणि बी, लाईम काँक्रीट. दोन, डिझाईननुसार पडणारे प्रकार. ए, प्लेन सिमेंट काँक्रीट म्हणजेच PCC, बी, रेनफोर्स सिमेंट काँक्रीट म्हणजे RCC आणि सी, प्रीस्ट्रेस्ड सिमेंट काँक्रीट. तीन, उपयोगानुसार पडणारे प्रकार. ए, व्हॅक्युम काँक्रीट. बी, एरिएटेड काँक्रीट. सी, लाईटवेट काँक्रीट. डी, सॉडस्ट काँक्रीट. ई, हाय अर्ली स्ट्रेंथ काँक्रीट. आणि एफ, व्हाईट अँड कलर्ड काँक्रीट. आता आपण पाहूया या प्रत्येक प्रकाराबद्दलची माहिती. एक, बिल्डिंग मटेरियलनुसार काँक्रीटचे प्रकार. त्यातलं पहिलं आहे सिमेंट काँक्रीट. सिमेंट, वाळू म्हणजेच फाईन ॲग्रिगेट, खडी म्हणजेच कोर्स ॲग्रिगेट यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणाला सिमेंट काँक्रीट असे म्हणतात. काँक्रीटच्या या प्रकारामध्ये सिमेंट हे बाइंडिंग मटेरियल म्हणून वापरतात, तर फाईन ॲग्रिगेट म्हणून वाळू आणि कोर्स ॲग्रिगेट म्हणून खडी वापरतात. सामान्यत काँक्रीटमध्ये घटकांचे प्रमाण 1 भाग सिमेंट, 1 ते 5 भाग वाळू व 2 ते 10 भाग खडी म्हणजेच कोर्स ॲग्रिगेट असे असते. याचा उपयोग इमारती व इतर महत्त्वाच्या कामांसाठी होतो, ज्या ठिकाणी ताकद व टिकाऊपणा हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. दुसरा आहे लाईम काँक्रीट. चुना म्हणजेच लाईम, फाईन ॲग्रिगेट व कोर्स ॲग्रिगेट यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणाला लाईम काँक्रीट असे म्हणतात. या प्रकारच्या काँक्रीटमध्ये हायड्रॉलिक लाईम बाइंडिंग मटेरियल म्हणून वापरतात, फाईन ॲग्रिगेट म्हणून वाळू किंवा सुरखी म्हणजेच विटांचा बारीक चुरा वापरतात. या काँक्रीटला सिमेंट काँक्रीटपेक्षा कमी ताकद असते. लाईम काँक्रीटचा उपयोग स्वस्तातल्या पायामधील काम व फरशीखालील काँक्रीट यांसाठी होतो. दुसरा प्रकार आहे डिझाईननुसार काँक्रीटचे प्रकार. तर त्यातला पहिला आहे प्लेन सिमेंट काँक्रीट म्हणजेच PCC. ज्या सिमेंट काँक्रीटमध्ये रेनफोर्स सिमेंट वापरले जात नाही, म्हणजेच काँक्रीटमध्ये येणारा ताण सहन करण्यासाठी जे स्टील वापरले जाते ते PCC मध्ये नसते, म्हणून त्या काँक्रीटला प्लेन सिमेंट काँक्रीट असे म्हणतात. या प्रकारातील काँक्रीट मोठ्या प्रमाणावरील दाब सहन करू शकते, पण हे काँक्रीट ताण सहन करू शकत नाही. या काँक्रीटचा उपयोग पायामधील काम व इमारतीच्या फ्लोरिंग कामासाठी केला जातो. दुसरा प्रकार आहे रेनफोर्स सिमेंट काँक्रीट, RCC. ज्या सिमेंट काँक्रीटमध्ये ताण व दाब सहन करण्यासाठी स्टील वापरले जाते त्या काँक्रीटला रेनफोर्स सिमेंट काँक्रीट म्हणतात. या काँक्रीटचा उपयोग बीम, स्लॅब, लिंटेल, कॉलम, फुटिंग म्हणजेच ज्या ठिकाणी स्टील वापरले जाते त्या ठिकाणी होतो. म्हणजे प्लेन सिमेंट काँक्रीट व रेनफोर्स सिमेंट काँक्रीट यामध्ये वापरले जाणारे काँक्रीट हे एकच असते, म्हणजे सिमेंट, सँड अँड ॲग्रिगेट. पण ज्या ठिकाणी स्टील स्ट्रक्चर असेल त्यात जर काँक्रीट कास्ट केले असेल तर त्यास रेनफोर्स सिमेंट काँक्रीट असे म्हणतात. 3. प्रीस्ट्रेस्ड सिमेंट काँक्रीट. काँक्रीटच्या या प्रकारामध्ये प्रत्यक्ष वापरापूर्वी जास्त प्रमाणावर कृत्रिम दाब म्हणजेच आर्टिफिशियल हाय कॉम्प्रेसिव स्ट्रेस निर्माण केला जातो. काँक्रीटच्या या प्रकाराला प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट असे म्हणतात. या प्रकारात काँक्रीट भरण्यापूर्वी जे स्टील असते त्यास ताण देऊन मोठ्या प्रमाणावर दाब निर्माण केला जातो, म्हणजेच काँक्रीट भरले जाते व त्या काँक्रीटची फायनल सेटिंग झाल्यानंतर स्टीलवरील ताण मुक्त केला जातो व या प्रकारात हाय टेन्साईल स्टील वापरले जाते. या प्रकाराचे काँक्रीट मोठ्या प्रमाणावर ताण व दाब काँक्रीटला तडे न जाता सहन करू शकते. काँक्रीटचा हा प्रकार महाग असल्यामुळे सामान्य कामासाठी वापरले जात नाही, पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्ट्रेस निर्माण होतात तेथे हे वापरले जाते, किंवा ज्या ठिकाणी जागेची कमी व वेळेची बचत करायची असेल त्या ठिकाणी, म्हणजेच फ्लायओव्हरचे काम किंवा अशा ठिकाणी जिथे वाहतूक लवकरात लवकर चालू करावी लागते अशा ठिकाणी वापरले जाते. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.